नमस्कार, डिजिटल प्रभाव मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. दैनिक प्रभाच्या पिंपरी कार्यालयामध्ये गणरायाचे आगमन झालेले आहे. या गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते दिलीप शेठ पांढरकर आपले कार्यालय आलेले आहे. यानिमित्त आपण काँग्रेसचा प्रवास आणि गेल्या 40 वर्षात त्यांनी काँग्रेस कशी काँग्रेसचा उभारीचा कालावधी आणि आत्ताचा कालावधी या दोन्ही गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्ते नेते, आपलं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. काय सांगणार काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल? सध्याची परिस्थिती जर पाहिली, भारत जोडो हा विषय घेऊन आमचे वरिष्ठ नेते राहुलजी गांधी यांनी जो पूर्ण भारतभर साधारण 3,500 किलोमीटरचा प्रवास पदयात्राने केला, त्याच्यामुळे आता सध्याच भारतात महाराष्ट्रात आणि पिंपरीपूर शहरात आम्हाला चांगले दिवस आहेत. काँग्रेसला येणारा काळ हा आम्हाला अनुकूल आहे, नवीन चैतन्यच आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले यांचं पण कार्य महाराष्ट्रात जोरात चालू आहे. त्याच्यामुळे येणारा कालावधी हा आम्हाला काँग्रेसला अतिउत्तम आणि चांगल्या पद्धतीचा आहे. सध्या गणेश उत्सव चालू आहे, गणरायाला काय सांगण्यात आलं काँग्रेस पक्षासाठी? प्रथमतः गणरायांना मी सांगणं असं झालं की माझ्या देशवासियांना सुखी समाधानी ठेव. आणि जे बेरोजगार लोक झाल्या सरकारच्या हलगर्जीपणामुळं त्यांना रोजगार मिळू द्या. माझे जे आहेत शेतकरी, त्या शेतकऱ्यांना जे काय संकट येतात ती नाहीशी होऊ द्या असं मी गणराया चरणी साकडे घालतो. 2017 महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आला नव्हता. माजी शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ साठे यांच्या प्रयत्नातून त्यावेळेस त्यांनी कार्य चांगलं केलं, परंतु शहरात काँग्रेसला एकही नगरसेवक आला नाही आणि 50% जास्त उमेदवार आम्हाला त्यावेळेस मिळाले होते. पण आताच जर वातावरण पाहिलं तर ऑल इंडिया काँग्रेसचं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचं अनुकूल वातावरण आहे. आणि येणारा काळ हा या ठिकाणी नगरसेवकांची संख्या जास्तीत जास्त आमची कॉर्पोरेशन मध्ये राहील असं मला दिसतंय. काँग्रेस महत्वाचा विरोधी पक्ष आहे शहरामध्ये, पण काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय आंदोलनामध्ये मोजके बोटावरचे कार्य माजी नगरसेवक आंदोलनामध्ये फिरकत नाहीये, या संदर्भात काय नेमकं सांगाल? आता सध्या तुम्ही जो प्रश्न केलाय तो अतिमहत्वाचा आहे. आणि त्याविषयी जर बोलायचं झालं तर आमचे नेते सगळे जागृत आहेत, फक्त लोकांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय. कारण काय आहे, त्यांना वाटतं काँग्रेस दुबळा झालेला आहे, पण दुबळा नाही, काँग्रेस भक्कम आहे. आणि आमचे जेवढे नेते भूमिगत लोक म्हणतात झाल्या दिसत नाही वगैरे काय नाही, तर आमचे सर्व माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी, कार्यरत पदाधिकारी सर्वजण कामं करतात. त्याच्यामुळे येणारा काळ हा मला शहरात अनुकूल आहे. आणि समन्वय पद्धतीत जर बोलायचं झालं तर आमचे सर्व पदाधिकारी एकामेकीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, संपर्कात असतात आणि शहरातल्या काँग्रेस बाबत चर्चा विनिमय हे करत असतात कंटिन्यू. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ते मी काय विश्वास ठेवत नाही. आगामी महापालिकेच्या दृष्टीने काय तयारी सुरू आहे, किती नगरसेवक वगैरे निवडून येतील, काय वाटतं? आता सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला अनेक कॉर्पोरेशनच्या इलेक्शनसाठी वेगवेगळे प्लॅन दिलेत, वेगवेगळे मार्गदर्शन केल्यात, आदेश दिल्यात, सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यानुसार आम्ही शहरात चांगले चांगले उमेदवार यावेळेस उभे करायच्या तयारीत आहेत. आणि आमचे शक्यतो 100% उमेदवार आमच्याकडे सध्या तयारीत आहेत. त्या पद्धतीने आम्ही लिस्ट करून आमच्याकडे असं झालंय सध्या की प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात कुणाला उमेदवार द्यावी याचा आम्हाला विचार पडायला लागलाय. कारण प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात आमच्याकडे 7-8-10 नावं ह्या वेळेस आलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हालाच आता प्रश्न पडलाय की आमच्याकडे चांगले चांगले उमेदवार यायला लागलेले आहेत आणि भावी काळात तर अजून भरपूर काही आमच्याकडे भरती होणार आहे. त्याच्यामुळं येणारा काळ हा कॉर्पोरेशनच्या नगरसेवक पदासाठी आमची संख्या मोठी राहणार आहे. धन्यवाद नेते. हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पांढरकर साहेब. यांच्याशी आपण काँग्रेसच्या सद्यस्थितीबद्दल आणि आगामी महापालिकेच्या दृष्टीने काय तयारी सुरू आहे या संदर्भात चर्चा केली. प्रकाश यादव, पिंपरी चिंचवड.